కోజాగిరి పౌర్ణిమ యొక్క వెండి వెన్నెల వెలుతురులో భవానీమాత యొక్క భక్తులు ఎంతో భక్తిమయమైన అలాగే ఉత్సాహపూరితమైన వాతావరణంలో ఆ తల్లి దర్శనం తీసుకున్నారు. अशाप्रमाणे याही वर्षी सोलापूरहून तुळजापूरकडे भवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांची महामार्गावर अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पायी वारी निघाली. शुक्रवारी सायंकाळपासूनच पायी चालत जाणाऱ्या भाविकांची तुळजापूर महामार्गावर एकच गर्दी होती. शनिवारी संध्याकाळपासून त्यात भर पडत गेली. यावेळी भाविक मोठ्या भक्तिभावाने आई राजा उद्धवचा जयघोष करीत चालत होते. या वारीत सर्व भाविक जातपात वय हे सर्व विसरून आबालांपासून वृद्धांपर्यंत एकमेकांची विचारपूस करत आणि मदत करत भवानी मातेच्या दर्शनासाठी ओढीने मार्गक्रमण करीत होते. माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, वाटो भगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट भगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट भगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट भगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात. माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, वाट भगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट भगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट भगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात, वाट भगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात. या भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी शासनाकडून, स्वयंसेवी सामाजिक संस्थेकडून आरोग्य, पेयजल, फराळ, फळे इत्यादी विषयक सेवा पुरवित होते. भाविकांची सोय झाल्याने समाधान व्यक्त करीत होते. तुळजापूरला चालत जाताना या गर्दीमध्ये सर्व समाज सर्व समानतेने याचा प्रत्येकाने कोजागिरी पौर्णिमेचा लाभ घेतात व तसेच या कोजागिरी पौर्णिमेचा अनुभव म्हणजे प्रत्येकजण आपल्या मनामध्ये देवीचे ज्यांनी कुठले तर कुठले भावना किंवा इच्छा आकांक्षा घेऊन येत असतात व देवी त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करते म्हणून वर्षानुवर्ष कोजागिरी पौर्णिमेला गर्दी कमी नाही उलट गर्दी वाढत असते. तसेच या गर्दीमध्ये सर्व भक्तांनी एकमेकाला जोपासून घेऊन जातात व तसेच या भाविकांसाठी जे पोलीस यंत्रणा आहे त्यांचाही शिमवाचा वाटा आहे. त्यांचा चोख बंदोबस्त कुठली अडचणी नाही व तसंच मेडिकल हॉस्पिटलायझेशन ॲम्ब्युलन्सची सेवा औषध गोळ्या याची व्यवस्था चोखप्रमाणे केलेली आहे. दरवर्षी तुळजापूरला चालत जाण्याचा अनुभवच वेगळा असेल ना. जे रोडची सुखसुविधा झालेली आहेत, कुठल्याही पायाला असं जखम न होता रोडवरील स्वच्छता चांगली आहे आणि एकदम नरम रस्ता असल्यामुळं पायाला काही कुणाचाही त्रास होत नाही. आणि दरवर्षी आम्ही चालत जातो, आता 20 वर्षापासून आम्ही तुळजापूरला चालत जातो, ते अनुभवच वेगळा असतो. काय मागणं मागितलं आता देवीचरणी? देवीचरणी दरवर्षी आम्ही चालत जाण्याचा एक मानस करत असतो. आणखीन आमची इच्छा असते की दरवर्षी चालत जाऊन थोडे दर्शन घेऊन कळदर्शन औषध उपचार परत गोळ्या मलम वगैरे देत होते, नसाला त्रास न होण्यासारखे असे गोळ्या देत होते मेडिसिन. प्रशासनाचा धन्यवाद. यावेळी ठिकठिकाणी कमानी उभारून भवानी मातेची गाणी वाजवित होते. घाटावरून पाहिले असता भाविकांची महामार्गावर भक्तांची दाटीवाटी दिसत होती. तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात दुतर्फा असलेल्या दुकानातून भाविकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली. मंदिराचे प्रवेशद्वार आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. प्रवेशद्वारावर फुलांनी सजवलेल्या हत्तींची कमानी आकर्षक ठरले. सेल्फी घेण्यासाठी युवकांची एकच झुंबड उडाली. या गर्दीचे नियंत्रण करून सुव्यवस्था आणि समन्वय राखण्यासाठी सोलापूर आणि उस्मानाबादचे पोलीस प्रशासन अहोरात्र झटत आहे.